आयुष्मान रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी करून दाखवते तुम्हाला कॉर्न सूप। त्यासाठी मी घेतलेला आहे हे 2.5 कप मक्याचे दाणे आहेत, ऑलिव ऑइल आहे, हे अर्धी वाटी फरसबी बारीक चिरून घेतलेली आहे, अर्धी वाटी गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, हा 1.5 ते 2 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, हे 15 पाकळ्या लसणाचे आहेत बारीक चिरून घेतले आहेत, एक हिरवी मिरची आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर आहे, एक चमचा मिरपूड आहे, हे 1.5 चमचा विनेगर आहे, चवीप्रमाणे मीठ। सर्वात आधी हे 2.5 कप मक्याचे दाणे जे घेतलेले आहेत त्यातले 2 कप मी एकदम पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि 1/2 कप अख्खेच ठेवणार आहे सूपमध्ये घालण्यासाठी। ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करायचे। अशा प्रकारे मी एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। भरड अजिबात ठेवायची नाही आहे, नाहीतर मग ती सूपमध्ये अख्खी अख्खी दिसेल, म्हणून एकदम पेस्ट करून घ्यायची आहे। आता पातेलं गरम करायला ठेवलं आहे। आता मी ह्यामध्ये 1 चमचा ऑलिव ऑइल घातलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची घालते। थोडं आलं मी बाजूला काढून घेतलेलं आहे वरून घालण्यासाठी, हे थोडं परतलं की मग आपण ह्यामध्ये भाज्या घालूयात। फरसबी घालते आणि गाजर, यांचा अगदी थोडा कलर चेंज होईपर्यंत परतायचं आहे। तुम्ही ह्यामध्ये कांद्याची पात घालू शकता, मला आता ती अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही घातली। मक्याचे दाणे पण घालते, 3 ते 4 मिनिट हे परतून घ्यायचं आहे। भाज्या परतून झालेल्या आहेत, आता मी ह्यामध्ये ही मक्याची पेस्ट घालते। मी घालून देखील छान परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिट। परतून झालेलं आहे, आता ह्यामध्ये मी पाणी घालते। पाणी आपल्याला जेवढं सूप ज्या क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे। मी या ठिकाणी 3 मोठे ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे। आता हे साधारण आपल्याला 10 ते 15 मिनिट छान शिजू द्यायचं आहे। आता हे झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजून घ्यायचं आहे। मी आता झाकण ठेवते, फक्त 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे। पण आता करायचं काय आहे की हे जे वर हा फेस येतोय हा काढायचा आहे आपल्याला, आणि हे काढणं महत्त्वाचं आहे कारण की फेस काढला नाही तर आपल्याला आपला सूप जो आहे तो एकदम क्लिअर दिसणार नाही, म्हणून फेस काढायचा आहे। एकदा काढल्याने हा होऊन जाईल सगळा, काढूया आता। सर्व फेस मी काढलेलं आहे, आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात। तुम्ही साखर देखील घालू शकता पण मी नाही घालत आहे, कॉर्न आधीच गोड असतात त्यामुळे मी साखर नाही घालत आहे। हे आलं जे मी चिरलेलं बाहेर काढून ठेवलेलं ते आता घालते वरून, आणि 1 ते 1.5 चमचा मी मिरपूड घातलेली आहे आणि विनेगर घालते। विनेगर साधारण 1.5 चमचा घातलेला आहे मी। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात। आता हे जे कॉर्नफ्लोअर मी काढलेलं आहे त्यामध्ये मी
एक चमचा पाणी घालून अशी पेस्ट करते ह्याची। ह्याने काय होईल की सूप हे थोडं घट्ट होईल। आणि हे थोडं थोडं घालायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे जेव्हा आपण घालतो, म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही होणार त्यामध्ये। आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण ज्या वेळेला घालतो त्यानंतर साधारण 5 ते 6 मिनिटं हे उकळून घ्यायचं आहे। आता मी हे उकळून घेते 5 ते 6 मिनिटं। कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातल्यानंतर मी अजून 5 मिनिटं हे बॉईल करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान घट्ट देखील झालेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। साधारण 10 मिनिटं हे सर्व भाज्या आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातल्यानंतर मला 10 ते 12 मिनिटं हे शिजायला लागलेले आहेत। आता आपलं सूप हे तयार आहे। मस्त गरम गरम सूप पावसाळ्यात नक्की करून बघा। मिरपूड तुम्ही अजून कमी जास्त करू शकता। मिरपूडने छान घशाला आराम मिळतो आणि पावसाळ्यामध्ये हा सूप नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये जरूर कळवा। माझ्या रेसिपीला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब हे फ्री आहे त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।